दुर्दैवानं पाठीमागच्या काळामध्ये आपल्या सातारा एमआयडीसी मधनं बाहेर गेले, त्याच काय कारण? मग कुणाचा त्रास होत होता का? काही एलिमेंट्स असे असतात समाजामध्ये की जाणीवपूर्वक कुठेतरी आडकाडा निर्माण करायचा. आपल्याकडे ते प्रमाण कमी आहे, पण खंडणी बाजार काही पूर्वी होते त्यांच्यावर बरीच कारवाई मागे राज्यमंत्र्यांनी गृह विभागाचं होतो तेव्हा चांगल्या कारवाया आपण खंडणी बाजारांवरती सुजितला पटलं बघा, चांगल्या कारवाया मी खंडणी बाजारांच्या वरती या ठिकाणी त्यावेळी गृह विभागाचा राज्यमंत्री असताना केल्या होत्या. कारण शेवटी बघा, काही बोटावर मोजण्याविषयी लोक असतात की एखाद्याचं चांगलं चाललंय म्हणलं की मग मला काही त्यातलं मिळतंय का, ते बघायचा प्रयत्न करायचा, मग काहीतरी नको त्या गोष्टी तिथे जाऊन करायच्या. पण मी तुम्हाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सांगतो, स्थानिक प्रश्न सोडवायला आपले आमदार मोदी तर सक्षम आहेतच, परंतु कुणालाही मी आपल्यापैकी कुठल्याही सातारा एमआयडीसी मध्ये असेल, जिल्ह्यातल्या एमआयडीसी मध्ये असेल, अशी कुणी प्रवृत्ती, गुंड प्रवृत्ती, नाहक त्रास देणारी प्रवृत्ती तुमच्यापर्यंत येत असेल, तुम्हाला काही नको त्या गोष्टी सांगत असेल, करायला लावत असेल, तर बेलाशक केव्हाही मला सांगा, माझ्या कार्यालयाला सांगा. मी जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची औद्योगिक प्रगती होत असताना, उद्योग क्षेत्राची प्रगती होत असताना त्याच्यात आडकाठी करणाऱ्या कुठल्याही प्रवृत्तीमध्ये कसल्या जरी असल्या तरी त्या 100% मोडून काढायची भूमिका जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी माझी आहे. त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो की जिल्ह्यामध्ये राजे म्हणले तसं हेल्दी ॲटमॉस्फियर. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.